त्याचं करायचं काय? काही लोक वर आहे. मंदिर पाडणाऱ्या नालायक सरपंचाचं करायचं काय? काही लोक वर आहे. मंदिर पाडणाऱ्या नवनागापूरच्या नालायक सरपंचाचं करायचं काय? काही लोक वर आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बाकी कोणाचाही सपोर्ट नाही या गोष्टीला. कोणता कोणता असं नामर्द आहे ज्याला स्वतःचा धर्म मंदिर पाडा वाटतो? कोण आहे असं नाही. आता रोडवर बसायच्या त्यावेळी बोलून येत होतं इथे. हे यांचा पंचनामा वगैरे झाला का सगळा? ते रोडवर बसायच्या त्यावेळी यांची परीक्षा होईलच ना. सुट्टी थोडी आहे सरकार साहेब. आम्ही चाललोय मूर्त्यांच्या तुमच्या ताब्यात. आम्हाला माहित नाही. आम्ही परत परत हे जर हे स्ट्रक्चर जर आता ग्रामपंचायतीने काढलं जबाबदार आम्ही जबाबदार राहणार नाही. हे चौधरी साहेब येऊन द्या ना थोडं थांबा ना ना थोडं. हा मंदिर असून सरळ आहे. थोडं वळूच माझा नाटक करावं लागेल. आता मंदिर जोपर्यंत हे बांधकाम होत नाही तोपर्यंत त्याला तुम्हाला प्रोटेक्शन द्यावं लागेल. त्यानंतर मी मूर्ती कर्मचारी परत ग्रामपंचायत कर्मचारी पाठवले तिथं. नाही नाही मूर्तीचं संरक्षण करणं ह्या त्या गोष्टी आहेत. आता ते कसं करायचं तुम्ही सांगा. तुम्ही म्हणले तर आम्ही इथं बसून राहतो. पण जर उद्या कुणी आलं तर आम्ही त्यांचा कसा प्रतिकार करायचा ते सांगा. किंवा तुम्ही तुमच्याकडे ठेवताय ते सांगा. उद्या हनुमान जयंतीचं आमचं इथं कार्यक्रम. उद्या हनुमान जयंती साहेब कार्यक्रम होता इथं. मंदिर बांधून होत नाही तोपर्यंत आम्ही कोणते माणसं सगळे आमच्याकडे डिटेल्स. आणि याला काय कुठली परमिशन नाही. तुमच्या ग्रामपंचायतचं कोणता कागद नाही. म्हणजे हे केलंय वैयक्तिक एका माणसाने केलेलं प्रकारे. जर तुमच्याकडे कागद असेल तर याला आपण ग्रामपंचायत म्हणायचं होतं ना. ग्रामसेवकाला घेऊन पाडायचं ना. अधिकृत माणूस कोण आहे? ग्रामसेवक. ग्रामसेवक अधिकृत. मग त्या ग्रामसेवकाला घेऊन बरोबर घेऊन पाडायचं ना त्यांनी. त्यामुळं ग्रामपंचायतचा कसलाच संबंध नाही. वैयक्तिक त्यांनी केलेलं काम आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला येतं. याच्यात आता काय तुम्हाला करता येईल ते कर. शिविगाळ केली त्यांनी. एवढी मोगलाई माजली. हे मंदिर आज इथं आता आम्ही बांधणार. याला याचं बांधकाम लगेच सुरू करणार आम्ही. जे हिंदू म्हणून हे राजकारणी फिरत आहेत ना त्यांना सगळ्याला आमंत्रण दिलं आमच्या हनुमान जयंतीच्या. असं दिसू द्या सगळ्या गावाला दिसू द्या. उद्या सगळ्या गावाला आमंत्रण करा तुम्ही आता.